जय श्री राम। आज आपण आहोत नैमिषारण्यात आणि नैमिषारण्यात महाराज कथा सांगत आहेत। कथेला सुरुवात झालेली आहे। नैमिषारण्य हे किती पुण्यवान ठिकाण आहे। नैमिषारण्याचं महत्त्व महाराज सांगणारच आहे, ते आपण आता ऐकूया। मनाचं चक्र कोणाचं थांबलं नाही आतापर्यंत, कधी थांबतं? ज्या वेळेला आत्मा शरीर सोडतो तेव्हा म्हणतात याच मन शांत झालं, तोंड असून म्हणत नाही, डोळे असून पाहत नाही, हात असून हलवत नाही, पाय असून चालवत नाही, नाक असून श्वास घेत नाही, तेव्हा आपण शांत होतो। 88 सहस्र आहे, वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, लाखो वर्षापूर्वीच सांगत आहे। इतर सुद्धा व्यासांनी भागवत सांगितलं, 4 वेद, 6 शास्त्र आणि 19 पुराण या ठिकाणी सांगितले आणि 18 जे पुराण आहे श्रीमद भागवत इथं सांगितलं। पण सुखदेवांनी राजा परीक्षितेला ते जे सांगितलं ना मुझफ्फरनगर या ठिकाणी, सुप्ता आपण त्याला म्हणतो, त्या ठिकाणी 7 दिवस सांगितलं। पण ते तेवढं सांगितलं, या जगामध्ये जेवढे ग्रंथ झाले नैमिषारण्य वैवस सहस्रे भरत खंडे जम्बुद्वीपे, पूजा करतो ना आपण, हा सत्यनारायण भगवान म्हणजे साक्षात पुरुषोत्तम आहे बर का। 5 फुलं येऊन त्यांच्या पायावर वाहत, किती 4 नको आणि 3 नको, डोक्यात टोपी घालून वाहा। गोपाल कृष्ण भगवान जय गणेश जय गणेश जय गणेश, तरी आवाज आला पाहिजे एवढी शांतता। आयुष्यभरामध्ये कधी चांगल्याने शांत मिळाली, शांतता मिळाली नाही बाबांना। गरीबाला नाही मिळाली आणि श्रीमंताला सुद्धा मिळाली नाही। नैमिषारण्य आहे, ब्रह्मदेवान स्वर्गामधून चक्र सोडलं आणि सांगितलं या भूतलावर ज्या ठिकाणी हे चक्र थांबेल ते ठिकाण त्या त्रिभुवनामध्ये पावन आहे, म्हणून ते चक्र सोडलं ते पाताळात गेलं, 7 पाताळ एकवे स्वर्गातही गेलं पण थांबलंच नाही। पण इथून 12 मिनिटाच्या अंतरावर आपण उद्या 6 चक्र तीर्थावर जाणार आहोत स्नानासाठी, त्या ठिकाणी थांबलं। आता का थांबलं? तर त्या वेळेला पार्वती मातेनं या ठिकाणी भगवान शिवाची आराधना पिंडी शिवलिंगासाठी केली 3000 वर्ष आणि होम केला आणि त्या होमाचा धूर बाहेर आला आणि तो धूर त्या चक्राला लागला आणि जे तिथं थांबलं आणि तिथून गोमती प्रगट झाली त्याचं नाव चक्र तीर्थ आहे। अगदी 10 मिनिटावर चालत जायचे आपल्याला सकाळी आणि म्हणले यशोदे सगळं चांगलंय पण एक पटेपण आहे, हे मूळ नक्षत्र जन्माला आले तुझं काय कर, याला खड्डा घे लवकर पूर, ते देवाने ऐकलं म्हणलं जाऊ दे काय तुला बोलायचे ते बोल, देव एकदाच का काका देतो बोलून देतो कौर येतो बर। त्या वेळेला तो अजूनही पुढे थांबली बोगडी आली
मनला गर्गाचार्यांनी भविष्य वर्णन केलं की किती सुंदर आहे आणि बाळवडजी बाबा तुम्ही काय सांगता पाहिजे दक्षिण घ्या पण कशाला असा तो पाटावर बसलो का भट पाटाला झालं मार उडी मागे ना पाटाने उडी त्याचं टोकर होतं फॅटाय नव्हतं गोडत होतं केस नव्हते आड्याला लागलं वाड्या टक्कर फुटून मुंडीच्या काठावर पडलं ओ जानवर तुटलं धोतर सुटलं का आणि पंचांग सुद्धा हातातलं पडून गेलं सगळ्या निर्जीव वस्तू सजीव झाल्या मधी बाज होती काका जाऊन आता जरा बसायचं ते लाटणं आलं जरा थांब म्हणले आणि म्हणले त्याच्या नादी लागू नको तो परब्रह्म आहे पत्न पर सातबऱ्यावर सही करायला आलेच नाही पण हे गेलं पण कशाने गेलं त्याच्या गळ्यात तुळशीची माळ होती जाणव होत धोतर होत गोपूजन तिळा लावला होता कानाला गंध होता आणि देवाचं भजन केलं होत म्हणून जिवंत सोडला गोपाल गोपाल कृष्ण भगवान आपण 7:15 पर्यंत आनंद आहे कथेमध्ये.
ह्या महिला गयात आहे आणि आपली सुचित्रा वहिनी कशा आनंद घेत आहे, सर्वांनी कथेचा आनंद घेतलेला आहे आणि खूप छान अशी कथा झालेली आहे. मी थोडक्यातच आपल्याला दाखवलेली आहे. तर आता चला आरती करूया. अशा प्रकारे आपण कथेची सांगता केलेली आहे. सर्वांनी आरतीचा लाभ घेतलेला आहे, कथेचा लाभ घेतलेला आहे. महाराजांनी खूप अशी छान कथा आपल्याला सांगितलेली आहे. तर आता पुढची व्हिडिओ आपण चक्रवर्ती तीर्थावरती जाणार आहोत आणि नैमिषारण्य अरण्य फिरणार आहोत, इतर मंदिरंसुद्धा फिरणार आहोत. आरती झाल्यानंतर सर्वांनी महाराजांचं दर्शन घेतलेले आहे आणि थोडक्यात महाराजांचा असा सत्कार केलेला आहे. चला आता पुढच्या व्हिडिओत भेटूया. व्हिडिओ कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.